रामचंद्र रेजिडेंट सोसायटीच्या कॅम्पसमध्ये प्रथमतः आपलं स्वागत करीत आहे. ज्याप्रमाणे जमिनीमध्ये बी लावले, बियाचे रोप तयार झाले, रोपाचे झाड तयार झाले, झाडाला अनेक फळे आले आणि फळ्यापासून बिया तयार झाल्या, त्या बियांचे अनेक वटवृक्ष तयार झाले, त्याप्रमाणे श्री रामचंद्र रेजिडेंट सोसायटीची ही सुरुवात झालेली आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. महाराष्ट्र ही शैक्षणिक वारसा लाभलेली भूमी. या भूमीमध्ये क्रांतीची बीज रोवली. ती क्रांती सूर्य ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकमान्य टिळक यांनी आणि यांच्याच विचारांचा वारसा आणि ध्यास घेऊन श्री मारुती बापू रामचंद्र भूमकर यांनी ग्रामीण भागातील कष्टकरी, कामगार, गोर गरीब लोकांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून लोणीकंद येथील बकुरी फाटा या ठिकाणी श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून एक परिपूर्ण अशा शैक्षणिक संकुलाची मुहूर्तमेळ रोवली. या संकुलामध्ये श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र ज्युनियर कॉलेज, SSC बोर्ड, न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूलची CBSEची स्थापना केली. वडिलांनी 1974 साली गावातील डॉक्टर बसू विद्याधाम या शाळेला, जोपर्यंत शाळेची स्वतःची इमारत होत नाही त्यापर्यंत 5 वर्ग असे विना मोबदला तत्वावर शाळेच्या कामकाजासाठी दिले होते. आणि वडिलांचे तेच स्वप्न आम्ही लक्षात घेऊन पुढील जीवनात श्री रामचंद्र सोसायटी या संस्थेची स्थापना केली. संस्थेची स्थापना 2008 साली झाली. उद्दिष्ट एकच की स्थानिक गोरगरीब मुलांना कमी पैशात चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं. इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये अनेक प्रकार असल्यामुळे आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना परवडेल अशा माफक फीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ह्या संस्थेची, ह्या कॉलेजची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर 2013 परत श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिग्री, डिप्लोमा, MA असे अनेक कोर्सेस चालू करण्यात आले. स्थानिक मुलांना चांगल्या दर्जाचं उत्तम शिक्षण ह्यासाठी चांगले शिक्षक, ज्यांचं अकॅडमिक चांगले, अशी लोकं बनवण्यात आली. 2015 साली ज्यावेळी संस्थेची सुरुवात झाली कॉलेजची, त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 11 होता 60, आज तो जो 1700 घरात गेलेला आहे. आपले स्थानिक जवळपास वाघोली, लोणीकन, केसनन, बावडी, लोहगाव, कोलोडी, वाडेबलय ह्या ठिकाणचे आपले स्थानिक विद्यार्थी, त्याचबरोबर जवळपासच्या इंडस्ट्रीमध्ये लोक, कामगार लोक, त्यांची मुलं अशा प्रकारे शिक्षण घेते. हे सर्व शिक्षण एकाच छताखाली आणि माफक प्रवेश शुल्कासहित श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर बाहेर गावातील विद्यार्थ्यांना राहण्याची उत्तम अशी सोय देखील कॉलेजमध्ये उपलब्ध केलेली आहे. मारुती बापू भूमकर हे वैयक्तिकपणे कॉलेजमध्ये खूप मेहनत घेत असतात, विद्यार्थ्यांची चौकशी करून मार्गदर्शन करत असतात आणि कॉलेजमधील सर्व स्टाफही अगदी कर्तव्यदक्षपणे बापूंच्या खांद्याला खांदा लावून काम करत असत. शिक्षणापासून वंचित कुणीही राहू नये असं हे बापूंचे ध्येय त्यांच्या कर्तव्यातून दिसते. त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांना प्लेसमेंटसाठी आज शेजारी चाकण हे, सणसाडे, रांजणगाव हे, अशा MIDC मध्ये चांगल्या कंपनीवर टाईप करून त्या कंपनीवर आपण प्लेसमेंटचं मोठ्या प्रमाणात काम केलेले. आता श्री रामचंद्र कॉलेज इंजिनिअरची बरीच मुलं परदेशात नोकरीला आहेत. इथून गेलेला विद्यार्थी हा संस्थेचं नाव प्रत्येक ठिकाणी काढल्याशिवाय राहत नाही, कारण त्याच्यावर संस्कार त्या पद्धतीने घडले गेलेले. आज संस्थेत 3 ते 4 मुलं सिनोशिया टीममध्ये क्रिकेटमध्ये खेळत आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणी आपण राज्यस्तरीय स्पर्धा, डिप्लोमा डिग्री असेल, स्कूलच्या जिल्हा परिषद स्पर्धा, अशा अनेक स्पर्धा आपल्या कॅम्पसमध्ये राबवते. आज कॅम्पसचा विचार केला तर कॅम्पस जवळजवळ 25 एकराचा कॅम्पस आहे. इथं मुलांना ट्रान्सपोर्टच्या सुविधा दिल्या जातात, त्याचबरोबर हॉस्टेलच्या सुविधा आहे. मेस आहे, मुलांमुलींसाठी सेपरेट हॉस्टेल आहे. प्रत्येक मुलाकडे इथं जातीने लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर मेसचा प्रत्येक मेनू हा त्या रेक्टरमध्ये चेक करून मुलांना कसं पोषक असं अन्न दिलं जातं. त्याचबरोबर गोरगरिबांची मुलं इथं स्थानिक शिकत आहे. आत्तापर्यंत इंजिनिअरिंग असो किंवा स्कूल असो, लाखो मुलांना जवळपास 40 लाखापर्यंत फीमध्ये सवलत दिलेली. ह्या पद्धतीने आम्ही की पुढली वाटचाल करत आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेच बरोबर, येथून पुढे जे असाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मारुती बापू भूमकर यांनी आईवडिलांनी दिलेल्या संस्काराच्या जडणघडणीमुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली.